2024 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण बसेल यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत दररोज दावे प्रतिदावे होत आहेत. मात्र निवडणूक जागावाटप आणि निकालाआधीच अजित पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्याचा एक फोटो सध्या लक्ष वेधून घेतोय. आणि हा फोटो आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी बसवलेल्या गणपतीच्या देखाव्यातला. मिटकरी यांच्या अकोल्यातील घरी गणपतीची पारंपरिक पद्धतीनं स्थापना करण्यात आली. यावेळी आमदार मिटकरींनी अनवाणी गणपतीची पालखी खांद्यावर घेतली. सोबतच आमदार मिटकरींनी पारंपरिक ढोलाच्या भजनात ढोल आणि हलगी देखील वाजवली. दरम्यान मिटकरींच्या बाप्पाचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. याच संदर्भात अमोल मिटकरींशी संवाद साधलाय उमेश अलोडेनं. पाहूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवारांना विराजमान करणार असल्याचा जो आशावाद आहे, एक गुलाबी स्वप्न म्हणजे राष्ट्रवादी एक काँग्रेस आणि गुलाबी रंगाचं खूप मोठं एक समीकरण आहे. हेच गुलाबी स्वप्न अमोल मिटकरींनी या आरसीच्या माध्यमातून पाहिलं. आपल्यासोबत स्वतः आमदार अमोल मिटकरी आहे. अजित दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे सातत्यानं बोलतात, आज थेट गणरायाला साकडं घातलं. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या प्रत्येकाची ही भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं. आणि म्हणून गणपतीच्या निमित्तानं जी काही लोकं आमच्याकडे येतात, म्हणजे मला एक माझे मित्र आहेत जे भारतीय जनता पार्टीचे आहेत, एक शिवसेनेचे पण मित्र आहेत, त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे देखावे अनेक ठिकाणी साकारले. त्यांना असं वाटतं का देवेंद्रजी मुख्यमंत्री असावे, कोणाला वाटतं शिंदेसाहेब असावे. तसं मला वाटतं की दादापद महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे हे आम्ही आमचं साकडं घालू शकतो. म्हणून मी आणि माझ्या मित्रपरिवाराने हे सगळं ठरवलं. म्हणजे आमचं शंभूराजे फाउंडेशन आहे आणि त्या माध्यमातून 10वा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडल्यानंतर ज्या वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या, अगदी आता देशभर प्रसिद्ध असलेली आणि राज्यात खेड्यापाड्यात रुजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही योजनासुद्धा महायुती सरकारने आणली. आणि त्यामुळं याच योजना जनतेपर्यंत पोहोचवत आम्ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या जागा आम्ही सन्मानानं लढू त्या जागा निवडून येऊन आगामी काळात जास्तीत जास्त रिझल्ट येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा असावेत ही राष्ट्रवादी कार्यकर्त्याची भावना मी गणरायाच्या या देखाव्यातून साकारली आहे. गणराया त्यांच्या साकड्याला कितपत प्रतिसाद देतो आणि गणराया खरंच अजितदादांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आशीर्वाद देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमेश अरुणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.